Hello student, welcome to this channel. Today we are going to see the topic of environmental studies part 2, standard 4, lesson number 2, work of the saints. We have seen the first part in the past video. We have seen the work of the Sri Chakradhar Swami, Santa Namdev and Santa Jnaneshwar. Let us see next part of the lesson, work of the Santa Eknath. Santa Eknath carried on the work started by Santa Namdev and Santa Jnaneshwar. Santa Namdev va Santa Jnaneshwar yancha karyachi parampara Santa Eknathanni pude chalavli. He lived in Paithan. Te Paithan ya gavi rahat hote. He preached that the way to reach God was through devotion, bhakti marga. भक्ति मार्गाची शिकवण त्यांनी लोकांना दिली. भक्ति मार्गाचा त्यांनी प्रसार केला. ही रोट न्यूमरस रिलीजियस सॉन्ग. त्यांनी धार्मिक गीते लिहिली जसे की अभंग, ओवीज अँड भारुड. हिज ॲडवाईस टू द पीपल वॉज नॉट टू ॲक्सेप्ट एनी डिस्टिंक्शन ऑफ हाय अँड लो. हाय अँड लो मीन्स उच्च नीच. याच्यामध्ये भेदभाव मानू नका असे संदेश, असा उपदेश त्यांनी लोकांना दिला. ही मेड फ्रेंड विथ द पुअर अँड द डाउन ट्रॉडन अँड टॉट देम डिव्होशन टू द गॉड. त्यांनी गोरगरीब, पुअर, डाउन ट्रॉडन मीन्स मागासलेले, त्यांनी गोरगरिबांना, मागासलेल्या लोकांना जवळ केले. His love extended even to the dumb animals. इतकेच नाही तर मुक्या प्राण्यांवर देखील त्यांनी दया केली. Exhorted the people to love all the living beings and practiced what he preached. Exhorted means विनवणी करणे. त्यांनी लोकांना विनवणी केली की प्राणी मात्रावर दया करा. संत एकनाथ जसे बोलत तसे वागत. प्रॅक्टिस व्हॉट ही प्रीच. वन डे ही वॉज गोईंग टू द रिवर गोदावरी फॉर अ बाथ. इट वॉज नून अँड व्हेरी हॉट. एके दिवशी ते गोदावरी नदीवर आंघोळीसाठी, स्नानासाठी निघाले होते. आणि ती वेळ दुपारची होती. खूप कडक ऊन पडले होते. It was noon and very hot. The sand bed along the riverside was very hot too. Riverच्या साईडची, नदीच्या साईडची वाळू, sand means वाळू, वाळवंट हे उन्हाने खूप तापले होते. He heard the crying of a poor child sitting on the hot sun. त्यांनी एका मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला. ते मूल त्या तापलेल्या वाळवंटावर रडत बसले होते. एकनाथ लुक्ड अराउंड अँड सॉ द चाइल्ड. त्यांनी आजूबाजूला पाहिले तर त्यांना तो मुलगा दिसला. ही रश टू हिम अँड लुक्ड अराउंड फॉर द चाइल्ड्स पेरेंट्स. त्यांनी आजूबाजूला पाहिले की त्याचे आई वडील दिसत आहेत का, आणि त्या मुलाकडे ते धावून गेले. ही पिक अप द चाइल्ड इन हिज आर्म्स, वाईप हिज टीयर्स अँड रीच हिम ॲट होम. पा, त्याचे आई वडील आजूबाजूला दिसले नाहीत. मग त्यांनी त्या मुलाला उचलून घेतले, त्याचे डोळे पुसले, वाईप हिज टीयर्स, अश्रू पुसले अँड रीच हिम हाऊस. त्या मुलाला त्याच्या घरी पोहोचवले. इन दिस वे बाय हिज पर्सनल एक्झाम्पल एकनाथ इम्प्रेस द मॅसेज ऑफ द लव अँड इक्वेलिटी ऑन द माइंड्स ऑफ द पीपल. माइंड्स ऑफ पीपल लोकांच्या मनावर बिंबवले. त्यांनी पहा स्वतःच्या आचरणामधून स्वतःचं एक्झाम्पल त्यांनी लोकांसमोर
ठेवलेला आहे आणि या एग्जांपल मधून त्यांनी समतेची आणि ममतेची भावना लोकांच्या मनावर बिंबवली. नेक्स्ट संत संत तुकाराम. द ग्रेट संत्स तुकाराम अँड रामदास लिव्ड इन शिवाजीज टाईम. हे दोन ग्रेट संत तुकाराम आणि रामदास हे दोन संत शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेले. तुकाराम केम फ्रॉम देहू नियर पुणे. संत तुकाराम महाराज हे देहू पुण्याजवळचे देहू या गावचे राहणारे. ही ओन अ फार्म अँड अल्सो अ ग्रॉसरी शॉप. त्यांचं स्वतःचं एक धान्याचं दुकान होतं आणि स्वतःची शेती पण होती. हिज फोर फादर यूज टू लेन मनी टू द नीडी पीपल. त्यांचे आई वडील अडल्या नडल्यांना जे नीडी पीपल आहेत गोरगरीब त्यांना कर्ज देत असत. बट तुकाराम ड्राउन इन द रिवर इंद्रायणी ऑल द रेकॉर्ड ऑफ द लोन पेपर्स ही हॅड. पा त्यांच्या नावचे त्यांनी लोन पेपर्स रेकॉर्ड ऑफ द लोन पेपर्स आपल्या वाटणीची कर्ज खते त्यांनी इंद्रायणी नदीमध्ये बुडवली. थस गिविंग रिलीफ टू मेनी. आणि अशा प्रकारे त्यांनी गोरगरिबांना कर्जमुक्त केले. ही वूड गो टू द नेबरिंग हिल्स अँड सिंग सॉंग्स इन द प्रेज ऑफ गॉड. ते जवळच्या डोंगरावर जाऊन बसायचे आणि तिथे विठ्ठलाचे भजन करत. ऑन द 11th डे एकादशी ऑफ द मंथ ऑफ आषाढ अँड कार्तिक ही वूड गो टू पंढरपूर. ते आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जात असत. ही रोड डिवोशनल सॉंग्स अभंग्स अँड प्रिफेर अँड परफॉर्म कीर्तन्स. त्यांनी बरेचसे भक्ती पर गीते लिहिली अभंग अँड कीर्तन्स. थाउजंड्स फ्लॉक टू लिसन टू हिम. पहा या संत तुकारामांच्या कीर्तनाला बरेच लोक हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला येत. शिवाजी महाराज असो अटेंडेड हिज कीर्तन. शिवाजी महाराज देखील त्यांच्या कीर्तनाला जात असत. संत तुकाराम प्रीच टू द पीपल अबाउट द व्हर्च्यूज पीटी फॉरगिवनेस अँड पीस ऑफ माइंड. व्हर्च्यूज मूल्ये. पा त्यांनी लोकांना मूल्यांची शिकवण दिलेली आहे. पीटी मीन्स दया, फॉरगिवनेस क्षमा, पीस ऑफ माइंड शांती. संत तुकाराम लोकांना दया क्षमा आणि शांती याची शिकवण देत. ही अल्सो गेव देम द मेसेज ऑफ इक्वेलिटी. तसेच त्यांनी समतेचा देखील उपदेश केला. ही अलोन इज अ संत अँड गॉड ड्वेल्स विथ हिम हु कॉल्स द वीक अँड द डाउन ट्रॉडन ॲज हिज ओन. जे रंजले गांजलेले आहेत त्यांना जवळ केले पाहिजे आणि त्याच्यामध्येच देव ओळखला पाहिजे. हा विचार हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला. इम्प्रेस दिस ट्रू ऑन द माइंड्स ऑफ द पीपल ही मेड देम थिंक. अशा प्रकारे त्यांनी लोकांना समतेची शिकवण दिलेली आहे आणि लोकांना विचार करण्यास भाग पाडले आहे. लोकांच्या मनामध्ये विचार जागे केले. पीपल एक्सेप्टेड हिम ॲज अ ग्रेट रिलिजियस लीडर अँड शॉवर्ड देअर प्रेज ऑन हिम. पा लोकांनी त्यांना रिलिजियस लीडर म्हणून एक्सेप्ट केलं, त्याचा स्वीकार केला आणि त्यांच्यावर स्तुतिस्तुमने उधळली. इव्हन टुडे
ऑल ओवर महाराष्ट्र वी हियर पीपल प्रोक्लेमिंग ज्ञानबा तुकाराम द नेम ऑफ द टू ग्रेट सेंट्स ज्ञानबा तुकाराम असा जयघोष प्रोक्लेमिंग मीन्स जयघोष आज ही ऑल ओवर महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्ञानबा तुकाराम या दोन संतांचा जयघोष केला जातो. संत ज्ञानेश्वर इज कॉल्ड ज्ञानबा असो. संत ज्ञानेश्वरांना ज्ञानबा असेही म्हटले जाते. इवन टुडे तुकाराम गाथा इज रेड इन एव्हरी हाऊस होल्ड. प्रत्येक घरामध्ये संत तुकाराम यांचा ग्रंथ तुकाराम गाथा हा आजही वाचला जातो. नेक्स्ट संत समर्थ रामदास. ॲट द सेम टाईम द हिल्स अँड व्हॅलीज ऑफ महाराष्ट्रा वेअर फिल विथ द इचोज ऑफ जय जय रघुवीर समर्थ ग्लोरी बी टू द ग्रेट रामा इन इव्होकेशन कॉन्स्टंटली ऑन द लिप्स ऑफ द ग्रेट सेंट रामदास. पा आजही महाराष्ट्राच्या कडेकपाळीत जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना घुमतेच, पण तेव्हाही रामदासांची गर्जना घुमत होती. रामदास वॉज बॉर्न ॲट जाम ऑन द बँक ऑफ द गोदावरी इन मराठवाडा. पहा संत रामदासांचा जन्म मराठवाड्यातील गोदावरी नदीच्या काठी असलेले जाम या गावी झाला. हिज बर्थडे फॉल्स ऑन रामनवमी द डे ऑन विच द ग्रेट हिरो रामा वॉज बॉर्न. पहा रामाचा जन्म ज्या दिवशी झाला तो दिवस आपण रामनवमी म्हणून साजरी करतो. या दिवशी संत रामदासांचा जन्म झाला. नारायण वॉज हिज रियल नेम बट ही प्रिफर्ड टू कॉल हिमसेल्फ रामदास द सर्वंट ऑफ द राम. स्वतःला ते रामाचा दास म्हणू लागले. थ्रू हिज ग्रेट बुक दासबोध ही टॉट मीन द वे वेज ऑफ गुड लाईफ. त्यांनी दासबोध या ग्रंथातून लोकांना मोलाचा उपदेश केला. थ्रू हिज मनाचे श्लोक स्टँडर्ड ॲड्रेस टू द माइंड्स ही गेव पीपल लेसन इन गुड थॉट अँड गुड कंडक्ट. मनाच्या श्लोकामधून त्यांनी लोकांना सद्विचार आणि सद्वर्तन याची शिकवण दिली. गुड थॉट अँड गुड कंडक्ट. टू पॉप्युलराइज द वर्शिप ऑफ द स्ट्रेंथ ही रेज द टेम्पल ऑफ हनुमान द गॉड ऑफ स्ट्रेंथ. त्यांनी पहा बोलोपासनेसाठी त्यांनी हनुमानाची ठिकठिकाणी मंदिरे उभारली. लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवले. ही एक्झॉर्टेड पीपल टू बी स्ट्रॉंग अँड टोल्ड देम द पॉवर ऑफ दॅट रिसाइड्स इन अ युनायटेड पीपल. पहा संघटनेमध्ये खूप सामर्थ्य आहे असा संदेश त्यांनी लोकांना दिला. ही टॉट देम टू ऑर्गनाइज देमसेल्फ अँड फाईट अगेन्स्ट इनजस्टिस. पा एकत्र या संघटना करा आणि अन्यायाविरुद्ध लढा असा संदेश त्यांनी लोकांना दिला. दिस गेव इनकरेज टू द पीपल. पा आणि या संदेशामधून अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती लोकांना दिली. द वर्क ऑफ द सेंट्स ब्रॉट अबाउट अ ग्रेट अवेकनिंग अमॉंग द पीपल. अवेकनिंग मीन्स जागृती. या सर्व संतांच्या ग्रेट वर्कमुळे कामगिरीमुळे लोकांच्या मनामध्ये जागृती निर्माण झाली. रिलिजन वन्स अगेन बिकेम अ थिंग टू बी रिस्पेक्टेड अँड स्पिरिट ऑफ सेल्फ रिलायन्स वॉज बॉर्न. सेल्फ रिलायन्स कॉन्फिडन्स. लोकांच्या मनामध्ये आदराची भावना निर्माण झाली. धर्माबद्दल
आदर निर्माण झाला आणि स्वतःच्या मनामध्ये कॉन्फिडन्स निर्माण झाला, लोकांना धीर आला. पीपल रिगेन देअर लॉस्ट कॉन्फिडन्स. दिस ग्रेट अवेकनिंग अमॉंग द पीपल ब्रॉट अबाउट बाय द सेंट्स हेल्प्ड शिवाजी इन हिज फाइट फॉर स्वराज्य. पा, लोकांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला संतांच्या या कामगिरीचा, या ग्रेट वर्कचा शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी उपयोग करून घेतला. होप यू अंडरस्टँड दिस लेसन. लेट अस सी द हार्ड वर्ड्स फ्रॉम द लेसन.